जलसंपदा विभागामार्फत अमरावती नागपूर महामार्गावर लागून असलेल्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटरलिफ्टिंग करिता असलेली स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फुडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयाचे साहित्य लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सिंचन योजनेचे कोट्यावधी रुपयाचे साहित्य असूनही रात्रपाळी चौकीदार नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी येथील साहित्य लंपास केले. तिवसा तालुक्यातील एकूण 22 गावांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांचे 8000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी 2011 गुरुकुंज उपसा सिंचन योजनेला सुरुवात झाली. 2020 एकूण 166 कोटी रुपयांचे खर्च करून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. परंतु अज्ञात चोरट्यांनी येथील विद्युत यंत्र फोडून त्यातील जवळपास 20 लाख रुपये किमतीची 3200 किलो तांब्याची तार व ऑइल चोरून नेल्याची उघडकीस आले. ही चोरी उघडकीस येताच विद्युत अभियंता कौस्तुभ बनकर व स्थापत्य अभियंता संजय मुळे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत. कपाशी तूर या खरीप पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी 400 हेक्टर क्षेत्राखाली पाण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तयारी सुरू असताना चोरट्यांनी साहित्य चोरून नेल्याने खरीप हंगामातील शेतकऱ्यांना आता पाणी मिळणार नाही, तर रब्बी हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन प्रकल्पाच्या आशेवर असून त्यासाठी जलसंपदा विभागाला पूर्ववत ही संपूर्ण यंत्रणा उभी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार असल्याचे जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय मुळे यांनी सांगितले. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.